देवाने तिला मुक्ती दिली आणि आता ती हैरान होणार नाही आणि तिची आठवण काढून रडणार कोणी नव्हतंच. सिस्टर अरुणा शानबागच्या मृत्यूनंतर केएमच्या माजी डीननी व्यक्त केलेली ही बोलकी प्रतिक्रिया. केएम हॉस्पिटल आणि अरुणा शानबाग हे नातं वेगळं होतं. कोमात असलेल्या सिस्टर अरुणावर केएम मधल्या नर्सेस आणि डॉक्टर्सनी जीवापाड प्रेम केलं, तिची काळजी घेतली. खायला घातलं तर ती आवडीने खाणार किंवा काय गाणे म्हणून दाखवले, भजन म्हणून दाखवले तर ती खूपच खुशी होणार, कारण ती तिला म्युझिकची फार आवड होती. आणि कॅसेट रेकॉर्डर पण तिथे आणून ठेवलं होतं मी. दिवाळीच्या काय नाश्ता घेऊन गेलो किंवा कॅन्टीनमध्ये सांगून काय सॉफ्ट जेवण बनवून दिलं किंवा फ्राईड फिश, मी व्हेजिटेरियन आहे म्हणजे मला बनवायला जमत नव्हतं पण ते आणून द्यायचे मी. ते खूपच आवडीने मिठी मारून खायची अगदी. अरुणाच्या मृत्यूनं डॉक्टर प्रज्ञा पै यांची एक इच्छा मात्र अधूरीच राहिली. तिला व्हीलचेअरवर बसवून बाहेर फिरायला उन्हात घेऊन जावा, गार्डनमध्ये घेऊन जावा किंवा हॉलमध्ये प्रोग्राम असेल म्युझिकचे तेव्हा तिला, परंतु ती खूपच ओरडायची. आणि आपल्याकडे कोणी ओरडला की ते अरुणा शानबाग म्हणजे सगळी गर्दी जमा व्हायची, म्हणजे ते मला करायला मिळालं नाही. सिस्टर अरुणाची केएमच्या नर्सेस आणि कर्मचाऱ्यांनी जी सेवा केली त्याला तोड नाही. मात्र आता अरुणास हे जग कायमचं सोडून दिल्यानं केएमशी जुळलेले तिचे ऋणानुबंधही कायमचे तुटले. रौनक कुकडे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.